महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रपती राजवट शनिवारी संपुष्टात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजभवनात शपथ घेतली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथ सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करत असून राज्याला स्थिर सरकार देऊ अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजभवनावर दिली. राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे काल जवळपास निश्चित झाले होते. आज सकाळी अनपेक्षित अशा घटना घडल्या. राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत न जाता भाजपची साथ दिली. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. या घटनेची माहिती जळगाव शहरात पसरताच शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक दुर्गा चौकात फटाके फोडून आनंद साजरा केला. त्यानंतर दुर्गा चौक तहसील मार्गे जेसीबी वाहनात बसून गुलाल उधळून बस स्टँड परिसरापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला. त्यांचा हा जल्लोष कायम राहील का याकडे जळगाव मतदारसंघासह महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.